आणि वी आर फ्री नाऊ. ताईचंही लग्न झालंय. मधुरा प्लीज बाहेर जा. हे आदित्य काय चिडतोय? मी फक्त इतकंच सांगते की आता आपण आपल्या तयारीला लागलं पाहिजे. उठ उठ आदित्य, उठ उठ, चल निघ इथून आणि पुन्हा इथे भेटायला येऊ नकोस. परत अजून किती अवॉइड करणार आहेस तू मला? मधुरा मी पुढे काय करणार आहे मला माहित नाहीये, पण प्लीज पुन्हा इथे येऊ नकोस. जरा आवाज वाढवून दे ग. अगं आवाजच नाही वाढत आहे, जळलं म्हटलं गाणं ऐकत बसूया तर आवाजच वाढत नाही. बघ या मोबाईलचा. मावशी तुला तुझा वाढवता येत नाही का आवाज? मीच कशाला हवी आहे? नाही न येत वाढवता म्हणून तर तुला सांगते. दे ग राजा, दे दे आणि इकडे. हा दे. कमी कर कमी कर, दडे बसले ग. परिस्थिती हाताबाहेर जाते आता. तेच म्हणते मी, म्हणून सगळं कसं असं हळूहळू करावं, म्हणजे हातात राहतं ना सगळं. मावशी आधीच माझं डोकं फिरलंय, त्यात तू हे असं कोड्यात नको बोलूस. काय झालं? काय काय झालं मला? काय हा आदित्य? आदित्य माझ्या डोक्यात गेला म्हणजे आतापर्यंत तो माझ्याशी नीट वागायचा नाही, मला टाळायचा, पण आता तर जरा जास्तच विचित्र वागतोय. हो ग बाई, मीरा घरातून गेल्यापासून तर डोकं फिरल्यासारखंच वागतं. दिसतंय मला सगळं, सगळं कळतंय, बघते मावशी डोळ्याने. तेच म्हणजे ताई जाताना त्याला काहीतरी सांगून गेली आणि तेव्हापासूनच हे सगळं घडायला सुरुवात झालीय. खरंय खरंय खरंय, मीरा घरातून गेलीय पण ह्याच्या डोक्यातून जायला काही तयार नाहीये. आई पण ना हे निघून का जात नाही माझ्या आयुष्यातून? म्हणजे माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम कधीच संपणार नाहीयेत का? संपतील संपतील बाळा, तू माझं ऐकलंस ना तुझे सगळे प्रॉब्लेम संपतील बघ. पण कसे? या ताईने सुखाने जगू द्यायला हवं ना मला. हे बघ, आतापर्यंत तू एकटी होतीस, आता तुझ्यासोबत मावशी आलीये, एकीला दुसरी. हा म्हणजे गाड्या बरोबर नाळ्याची यात्रा. तेच ग, तुझ्या सगळ्या काळजा दूर होतील बघ. मावशी तुला सांगते, पहिल्या आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीचा आनंद मिळणार नाही आणि तो मिळणार असेल तर मी तिला तो कधीच मिळू देणार नाही. मार दिया जाय कि छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. गुरुवाची फार काळजी वाटते का? पण तुझं ऐकेल लहान आहे त्याचं. ठीक आहे, चल आपली रूम इकडे. ताई हळूया, मी काय गुन्हा केलाय म्हणून असं धरून येते मला? सोड तू, चल ताई हळूहळू. ताई अगं सोड ग, काही नाही, सोड चल. उत्तरा उत्तरा काय झालं तुझं? हळू बोल आधी तू. दुर्वा आता शांतपणे झोपले, हळू बोल गीता. दुर्वाकडे लक्ष दे. काय चाललंय तुझे? दादा तुझ्या मुलीची इतकी काळजी घेतो, हा माझी पण घे ना कधीतरी. उत्तरा जरा शांत बस, खूप दारू पिऊन आलीस तू, तुला कळत नाहीये कोणासमोर बोलतेस, कुठे बोलतेस. कोणासमोर म्हणजे? हो ही ही आहे का ती? अरे पण हिची का लाज बाळगू मी? मला काय भीतीची? उत्तरा शांत हो. दादा पण या वयात पण सुंदर बायको मिळाली रे तुला. आता काय बाबा बघायलाच नको. उत्तरा काय सांगितलं तुम्ही तुला? दुर्वाची तब्येत ठीक नाहीये, तू दिवसभर तिच्या बरोबर राहा म्हणून सांगितलं होतं ना.
तरी तू निघून गेलीस असं का वागतेस ग तू? हे बघ ग, बघ तुला येऊन एक दिवस पण झाला नाही आणि माझा भाऊ माझ्याशी वाईट वागायला लागला. हा हे सगळं कुठे आणि कसं सापडलं तुला? इथेच, म्हणजे जरा शोधावं लागलं पण सापडलं लगेच. या ना बसा. ठीक आहे, हे सगळं इथे आयतच ठेवलेलं असतं, त्यामुळे जास्त खुश होण्याची गरज नाहीये. काय वाढू तुम्हाला? काय वाढू म्हणजे? हा, तू असं विचारते जसं काय तूच बनवलंय सगळं? हा नाही नाही, म्हणजे पार्सल आलंय तर त्यातलं काय वाढू असं. प्लीज ग, बडबड नकोय मला. आणि काय, फक्त प्लेट आहे? हो, कुठे आहे? काटा चमचा. हा, ठीक आहे ग, ठेवते मी, तेवढं येतं मला. सॉरी हा, मला खरंच माहित नाही आहे सगळं, पण माहिती करून घेईन मी. होईल सवय, तुम्हाला त्रास नाही होणार. त्रास? त्रास मला होणारच नाहीये. तुला होणार आहे त्रास. म्हणजे? कळेल हळूहळू. तुम्ही काय बोलताय? मी खरंच करेन सगळं नीट. हो का? घरातली पतिव्रता स्त्री. ए मीरा, तुला असं वाटत असेल ना की मी तुला वहिनी वगैरे म्हणेन, भाभीजी. मीरा, काय कॉमेडी लग्न आहे का तुमचं? एकदम इलॉजिकल. हा, काय तर म्हणे, देवासमोर कुंकू लावलं आणि झालं लग्न, असं असतं का कुठे? हा, असं असतं का लग्न? नाही. मग जास्त डोक्यावर नाही बसायचं. हा, झालंय माझं. अहो, असं काय करते? दुसरं काही बनवू का तुमच्यासाठी? नको म्हटलंय ना मला. आणि मीरा, तू आहे ना, तुझ्या बॅग भरायला घे. नाही, काही गरजच नाहीये. हो, बघतो मी उद्या सकाळी आल्यानंतर, बघतो. हो, सगळं सॉर्ट आउट करीन मी आल्यावर. डोंट वरी, गुड नाईट. दादा, काय प्रॉब्लेम आहे का? नाही, सॉर्ट करतो म्हणालास म्हणून विचारलं. जे बोलायला आलेस ते बोल. ओके, मला सांग, तिला काय काय माहितीये तुझ्याबद्दल? म्हणजे आमच्यामध्ये लुडबुड करू नको. बहीण आहेस म्हणून सांगतो, जेवढं गरजेचं आहे तेवढं माहिती आहे. दादा, अरे तुझी बहीण आहे म्हणूनच विचारते. वैरीण नाहीये मी तुझी. आणि लुडबुड काय लुडबुड? मला सांग, तुझ्या स्वभावाबद्दल तिला काय काय माहितीये? म्हणजे तुझं सततचं चिडणं, तुझा शिस्तीचा अतिरेक, हे सगळं सांगितलंय तू तिला. या सगळ्याशी तुझं काय घेणं देणं आहे का? तुला काय करायचंय? अरे, आपली किती प्रॉपर्टी आहे हे सांगितलंयस तिला? ठीक आहे, आपल्यासारखी श्रीमंत नाहीये, पैसा पाहिला ना की कोणाचीही मती फिरे.
अरे म्हणून विचारते, काय माहिती आहे तिला तुझ्या बद्दल? माझ्यापेक्षा तूच जास्त विचार करतेस ग तिचा. ती असली खुसपटक काढू नको. तर स्वतः जगायचं नाही, दुसऱ्याला सुखाने जगू द्यायचं नाही, हेच करत आलीस तू आयुष्यभर. यापुढे आमच्या मध्ये यायचं नाही, कळलं? बर राहिलं. मला सांग, तुला काय माहितीये तिच्याबद्दल? काय माहितीये म्हणजे? तुझं आदित्यवरती प्रेम होत, तुमचं लग्न होऊ शकत नाही हे तुला कळलं, मग सोयीस्कररित्या तू माझ्याशी लग्न केलंस. मला वाटलं होतं की तू लग्नानंतर सगळा भूतकाळ विसरून पूर्णपणे माझी होशील, पण तसं झालं नाही आणि हे मला आता कळतंय. मी पुढे काय म्हणायला वरतो, हे पत्र जर तुला आवडलं नाही तर तू फाडून टाक. पत्र तर जसंच्या तसं. म्हणजे तुझं अजूनही त्याच्यावरती प्रेम आहे? मला प्लीज माफ करा, आय एम सॉरी. मला तुमच्यापासून खरंच काही लपवायचं नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं नाही कारण तसं काही नाहीये. खरंच मी सगळं विसरले हो. तुम्ही सगळं विसरा प्लीज. हे बघा, मी ज्या क्षणी घरातून बाहेर पडले ना, त्या क्षणी सगळं संपलं होतं. तुम्हीच मला म्हणालात ना की आपला भूतकाळ सगळा विसरून जाऊया आणि नवीन आयुष्याची सुरुवात करूया. तेच करते मी. आदित्य माझा भूतकाळ होता आणि तुम्ही माझं वर्तमान आहात. मला माझ्या आयुष्यात ही सगळी गुंतागुंत नको होती. मला सुटका हवी होती त्यातून, म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं आणि यातला एकही शब्द खोटा नाहीये. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला वचन देते, मी तक्रारीची एकही संधी देणार नाही तुम्हाला. माझ्या वागण्यातून, माझ्या बोलण्यातून तुम्हाला कधी ते जाणवणार नाही. मी शक्य नाही ते आता शक्य नाही. तुला काय वाटलं, मी तुझ्यासारख्या निराधार मुलीला घरी आणलं, लग्न केलं, तिला आधार दिला, म्हणजे लग्नानंतर तू दुसऱ्या पुरुषाशी लपडी करशील आणि मी ते खपून घेऊ? नाही नाही, तसं खरंच काही नाही. ते सगळं संपलं मी. बस तरी मी तुला विचारलं होतं की तू माझ्याशी लग्न का केलंस, उत्तर नाही दिलंस. प्लीज प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. मला ना त्या सगळ्या जुन्या गोष्टी नको होत्या. मी तुम्हाला अजूनही सगळं सांगू शकते. तुम्ही जसं बोलाल तसं मी वागेन. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. बट प्लीज प्लीज मला रस्त्यावर टाकू नका. प्लीज कोण टाकतोय व्हिडिओस? काय रस्त्यावर टाकणार नाही, घराच्या बाहेरही काढणार नाही. बघ, तू मला त्रास दिलायस, मग आता मी तुला त्रास द्यायला नको. ठेवली साखर कळतच नाही मला. काय करतोयस आता? यावेळेला काय करणार? चहा करण्याचा प्रयत्न करतोय. नको करू, आणलाय मी. आणलाय? तब्येत बरी आहे ना? काय धाडवरली माझ्या तब्येतीला असं का विचारतोस अचानक? नाही नाही, चक्क चहा केलास आणि माझ्यासाठी घेऊन आलीस म्हणून. दादा मला चहाही नाही करतायत घरे. नाही नाही, असं नाही. एरवी तू मिराच्या हातचा चहा घेण्यासाठी इथे येतेस आणि घेतेस म्हणून म्हटलं. ते एकटीसाठी कुठे करत बसू, मग तिला कंपनी द्यायला येते मी. आपण सुद्धा चहा करून आणायचा असतो हे कुठे ठाऊक आहे तुला? बोल तू मला. मला फक्त बोलतच जा तू. अरे करते ना मी आता हळूहळू सवय. आज पण दूध आणि पेपर मी घेतला माझ्या हाताने. गंमत केली, वाईट वाटून नको घेऊस तू. पण कमो मीराच्या हातालाच सवय आहे ग. तिच्या हातचं जेवण मी मिस करणार. मी पण करते बरा स्वयंपाक. तू म्हणत असशील तर करत जाईन तुझ्यासाठी. नाही नाही, तू करशील ग, पण
मीरा घरात नाही आहे ना तर चुकल्यासारखं वाटत. हो रे खरंय, इथे होते तेव्हा कशी सकाळी उठून पटापटा पटापटा कामाला लागायची, तिकडे सकाळी उठून कामाला लागलेली असे, सगळ्यांना खायला द्यायला, चहाच्या तयारीला लागलेली असेल. हो आणि स्वतः चहा घेतलेला नसेल आणि बाकीचे लोक तर उठलेही नसतील अजून झोपेतून. इथून उशीरच गेले ना काल. माझी मीरा जिथे जाईल ना तिथे स्वर्ग फुलवेल ग. अगदी माझ्या मनातलं बोललास दादा. पोर माझी दादा, फोन करू ग तिला, लावते लावते बघूया ना काय करते आपली छकुली. गुड मॉर्निंग. चहा. हा काय चहा आहे का? काय झालं, चांगला झाला नाहीये का? अगं किती साखर, किती उकळवलायस तू, हा असा चहा घेतेस तू? हो सॉरी सॉरी, विसरलेच मी, मिडल क्लास आहेस ना तू, तुझ्या चेहऱ्यावरच लिहिलंय ते. कशी राहतेस ग आता इथे आलीस ना तर जरा नीट राहत जा इथल्या सारखी. हा हो शिकेन मी इथल्याप्रमाणे. तुम्हाला कसा चहा लागतो सांगा ना, मी लगेच करून आणते. हो तो तर करावाच लागणार आहे. त्या गीताला विचार, ती सांगेल तुला मला कसा चहा लागतो ते. आणि नाही आवडला ना तर तुझ्या डोक्यावर होती ना चहा. मीरा कसली फनी दिसशील ग तू, नाहीतरी सौंदर्य आणि तुझा काही संबंध नाहीच आहे. दादाने काय पाहिलंय ना तुझ्यात कोणास ठाऊक. वैदा दे कशी झाली पहिली रात्र. मी दुसरा चहा करून आणते लगेच. अगं काय गाई आहे हा मीरा, काल रात्री काय झालं ना ते पाहिलं. काय ना मीरा, आपलं लग्न झालेलं असताना आपल्या बायकोचे परपुरुषाशी संबंध आहेत म्हटल्यावर कोणता नवरा सहन करणार ना. मीरा दादाला ते पत्र मीच दिलं होत, मला त्याला पुन्हा भडकवायला वेळ लागणार नाही. तेव्हा नीट राहायचं, नीट वागायचं इथे, नाहीतर इथून बाहेर जावं लागेल. पुन्हा जा मग तुझ्या त्या नाव काय त्याच, काय नाव, नाव काय सांग ना, काय नाव आहे, नाव काय आहे? आदित्य. हा आदित्य, मस्त आहे मस्त आहे. मीरा दादा काल रात्रीच तुला घराबाहेर काढणार होता. मी म्हंटल राहू दे, मला पण जरा टाइमपास हवा ना, म्हंटल राहू दे. बोल आदित्य, बोलावलास का? हे काय, हे काम पूर्ण का नाही झालंय? कालची डेडलाईन होती ना. अरे हे तर मधुरा करणार होती, मला वाटलं तिने केलं असेल. तू का नाही चेक केलंस? तू चेक करून माझ्याकडे पाठवायला हवं होतं ना. तिला पाठव, लगेच पाठव. आता हिला काय बोलणार, हिला काही बोललं तर 10 प्रश्न विचार. हाय आदित्य, आली ना तुला माझी आठवण. अरे थँक गॉड तूच मला बोलावलंस, नाही तर मी काहीतरी कारण काढून येणारच होते. चल घे कॉफी, घे कॉफी आणली. काय चाललंय तुझं, हे काम पूर्ण का नाही झालंय अजून? हे आदित्य किती काम काम करतोयस, जरा वेळ ते बाजूला ठेव ना. आणि मी तुझ्यासाठी एवढी कॉफी आणली आहे त्याचं काहीच नाही ना तुला. मधुरा ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी होती, हे काम कालच व्हायला हवं होतं ना. नको ना चिडूस माझ्यावर, असा चेहरा तुला अजिबात सूट करत नाही. आणि आपल्या होणाऱ्या बायकोवर असं वैतागत का कोणी. मधुरा बिहेव,
ऑफिस आहे. सो ऑफिस मध्ये प्रेमाच्या गप्पा करायच्या नाही असं असतं का कुठे? चिल काय चाललंय तुझं, काय चाललंय? हा मेल आज जाणं खूप इम्पॉर्टंट होतं, कळतंय का तुला? आणि तुला माहितीये क्लायंटला दिलेल्या कमिटमेंट मध्ये उशीर झालेला मला अजिबात आवडत नाही. तू असाही किती क्यूट दिसतोस. तुझं काय चाललंय मधुरा? हे बघ, तुझ्या कामाच्या बाबतीतला हा अटिट्यूड मला अजिबात आवडत नाहीये, कळतंय का तुला? पण मी आवडते ना तुला. बस आणि उगच मी कॉफी हॉट आणली. मला माहित असतं तुझं डोकं इतकं गरम आहे ना, तर मी कोल्ड कॉफीच आणायला हवी होती. आणू का कोल्ड कॉफी मागू? मधुरा प्लीज प्लीज कामात लक्ष दे. आदित्य तेच तर करते ना मी, माझं लक्ष पूर्णपणे कामावरच आहे. मला माझं काम खूप आवडत, पण कामालाच वेळ नसतो ना माझ्या कामाकडे लक्ष द्यायला. इनफ मधुरा इनफ. तुझा बॉस म्हणून तुला सांगतोय मला अजिबात हयगय चालणार नाहीये. हे बघ, आपण इथे काम करतो आणि कामाच्या ठिकाणी मला असल्या गोष्टी नको आहेत मधुरा प्लीज. ओके, या गोष्टी आपण ऑफिस संपल्यावर करूया. चल आदित्य सर. काल नेमकं काय झालं ते मला नाही माहित, पण जे काही झालं ते खूप वाईट झालं. तुम्ही इतक्या घाईत लग्न करायला नको होत असं मला वाटत. तुमचा निर्णय चुकलाय. बऱ्याच वर्षापासून मी इथे काम करते, मला माहिती येत नाही इथली लोक, ती नाही बदलणार. तुमच्याकडे अजूनही वेळ आहे, तुम्ही इथून निघून जा. ह्या लोकांसाठी तुम्ही तुमचं आयुष्य नका वाया घालू, मला मनापासून. तन्वी 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 ऐक ना, हे बघ मला सांग हे कसं वाटतंय. छान आहे, गुड ना? नाही नाही थांब, जरा बेटर ऑप्शन मिळतात का बघते. तन्वी चेक दिस, हे बघ. हो ग, घे काय घ्यायचं ते. नाही थांब, काहीतरी अजून बेटर मिळत आहे का बघते. तन्वी 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 हे फायनल, हे बघ हे फायनल आहे. कसं वाटतंय यार मधुरा, काय चाललंय तुझं, काय करत बसली आहे? दिलेलं काम पूर्ण झालंय का? ते रोजच आहे ग, काम काय कुठे पळून जात आहे का ते होत राहील. पण हा सेल रोज नसणार ना, त्यामुळे मला जे हवं ते आताच घेता येईल. मधुरा वेळ बघ, ऑफिस मधले ऑलमोस्ट सगळे घरी गेलेत, आपणच दोघी राहिलोय. आणि हे काम जर आज पूर्ण झालं नाही ना, आदित्य पुन्हा आडाओरडा करेल. तन्वी, आदित्याची चिडचिड होण्याचं कारण काम नाहीये, मीरा ताई आहे. व्हॉट? मीराताईचा काय संबंध आता? तिचं लग्न झालंय ना, मग त्यावरनं चिडचिड करायचं काय कारण आहे? तन्वी तुला कळत कसं नाहीये हा? अगं ताईचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी झालंय आणि आदित्य मीराताईला विसरू शकत नाहीये, म्हणून त्याचा तो राग तो असा आपल्यावर काढत असतो. पण ना आदित्यच्या या अशा वागण्याने ऑफिसचं वातावरण बिघडतंय, त्याला लवकरात लवकर ओव्हरकम व्हायला पाहिजे यातनं. तू म्हणते ते बरोबर आहे, म्हणजे मीराताई जर खुश असेल तर हा तिला विसरेल, आणि ती जर खुश नसेल तर याला त्रास होईल. आणि आदित्यला त्रास झालेला मला चालेल. बट लेट्स चेक. म्हणजे? म्हणजे नथिंग, यू कंटिन्यू डार्लिंग. ऐक ना, कुठे निघालीस तू, काय करणारस मधुरा? मीरा ताई कशी आहे ते चेक करते. वेट अँड वॉच. शी, अरे मावसी, अच्छा दुकान आहे आपका. ये कितने में दी? एक पैक फ्री है क्या?
खपरे काय का दुकान गोडाऊन आहे हमारा भंगार माल का सगळं जुने झालंय सगळं जुन्या झाल्यात मग ते गरजू लोकांना देऊन टाक त्याच मनाने तू दान करशील आणि ते लोक नाव काढतील ग तुझं दान वा 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 खिशात नाही दानान म्हणे मला राजकुमारराव म्हणा राजकुमार नाही ते ऍक्च्युली बाजीराव आहे आतेच ते रे अरे मिरेकडे जायचं जरा व्यवस्थित गेलं पाहिजे ना मोठी लोक आहेत रे ती म्हणजे असं लंकेची पार्वती बनून जाण्यात काही अर्थ आहे का त्यांच्या इब्रतीला शोभेल असे कपडे घातले पाहिजे ना रे आपण आई ती मोठी लोक आहेत आपण आहोत का कप्पस तुला काही कळत नाही आणि ऐक तू पण जरा व्यवस्थित कपडे घाला असं येऱ्या गाबळ्यासारखं येऊ नकोस माझा मुलगा शोभला पाहिजे तुझा मुलगा म्हणजे नक्की काय करायचं मी एक्झॅक्टली म्हणजे कसा रुबाबदार राजबिंडा ए चेहऱ्यावर कसं असं तेच झडकलं पाहिजे माझ्यासारखं बघ बाई कसं दिसतो चेहरा माझा किती ऑइल देवा फेशियल करावं लागणार मला त्यांच्याकडे सगळ्यांनी जायचं म्हणजे टिपटॉप अप टू डेट गेलं पाहिजे नाही का सगळे सगळ्यांची काय गरज आहे तू आणि मामा जाऊन ये ना अरे मीराच म्हणाली सगळ्यांनी या म्हणून म्हणजे तू मी बाबा मधुरा मामा आदित्य आदित्य दादा पण हो मीरेने म्हटलंय म्हणे तसं जाऊ दे मला फेशियल करू दे बाबा एक मिनिट आई तू हे करण्याआधी ना बाबांना एकदा विचार फेशियल करायला बाबांना त्याबद्दल नाही म्हणत आहे मी मग हे मीराताईंनी बोलवलंय वगैरे अरे ती माझ्या डोक्यातली कल्पना नाही रे मधुराच्या डोक्यातली कल्पना तिने सांगितलं चेहरा बघ कसा काय आवडलाय माझा मी फेस पॅक घेऊन येते वाळतच नाही आज फेस पॅक असा कसा काही मला शुद्ध मिळतच नाही आजच्या जगामध्ये जाऊ दे फोन करते फोन बर चटणी तयार झाली हा काढून ठेवला हा मावशी बोल काय गमी रे कसली चटणी बनवतेस खोबऱ्याची केली आहे काय म्हणतेस मी काय ग बाई चाललंय आमचं हळूहळू ढक्कल गाडी तू गेल्यापासून चांगलं चटक मटक खायलाच मिळत नाही ग एक मिनिट मला फेस पॅक लागलाय मोबाईल एक मिनिट बाळा होल्ड कर हा बोल फेस पॅक मावशी काय ग आज अचानक फेस पॅक वगैरे अग मा तुझ्याकडे यायचं म्हटलं जरा व्यवस्थितच यायला पाहिजे ना छान टिपटॉप इकडे कशासाठी म्हणजे कशाला म्हणजे तुला भेटायला हॅलो अग ए ऐकतेस का हा हा हो मावशी ऐकते बोल ना अगं आम्ही सगळेच येतो तुला भेटायला सगळे हो म्हणजे हे मी अथर्व मामा मधुरा आदित्य अगं म्हणजे आम्ही सगळे येऊ तर त्याला एकट्याला ठेवणं बरं दिसतं का नाही तसं नाही पण त्याला ऑफिसला जायचं असणार ना त्याला वेळ नाही मिळणार अगं ते त्याला कशाला आणतेस करेल ग तू मॅनेज आम्ही सगळे तुझा संसार बघायला उत्सुक आहोत मामा तो खूप आठवण काढतो ग बाई तुझी तुझा संसार एकदा त्याला त्याच्या डोळ्यांनी बघू दे तेव्हा त्याला चैन पडेल चल ठेवते मला खूप घाई आहे अगं सगळी तयारी करायची साडी निवडायची इस्त्री करायची सगळं राहिलंय चल बाळा बाय बाय सी यू बाय ताई चटणी काढून झाली मामा झालं जेवण हो आत्ताच गोळ्या घेतोय हो गोळ्या वेळेवर घेत जा प्लीज हो तुझं झालं का जेवण हो आत्ताच काय म्हणते तुझं ऑफिस तुझं काम
छान चाललंय. सगळी जबाबदारी आता माझ्यावरच आली आहे त्यामुळे खूप काम असतं. तू जबाबदारी पेलवू शकतोस म्हणून तुझ्या जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे अजिबात वेळ नाही आता. उद्या पण खूप काम आहे ऑफिसमध्ये. मामा सॉरी पण उद्या मला तुमच्यासोबत नाही येता येणार. माझ्यासोबत कुठे? कुठे म्हणजे मीराकडे. सगळ्यांनी मीराकडे जायचं असं ठरलंय ना. तुम्ही जाणार आहात ना? कोणी सांगितलं? मीराकडे जायचं कोणी ठरवलंय? हो आता आलं लक्षात माझ्या कोणी ठरवलंय ते. तू जा तू जा. मी बघतो काय करायचं ते. तू काळजी नको करू. जा तू. कमो कमो. काय काय झालं मामा? एवढं जोर जोर धाका का मारत होता दादा? घाबरले ना मी. काय झालं? काय हा वेळ आहे पडत? मी काय केलं? आता मलाच विचार. मी काय केलं म्हणून? हे बघ, काही कारण नसताना आपण त्यांच्याकडे जाणं हे बरं दिसणार नाही. कुणाकडे? कुणाकडे काय, मीराकडे. तू परस्पर ठरवलंयस ना. मीराकडे? अगं बाई, मला वाटलं कुणाकडे. काही मामा काय विचारतोय? आणि तुला कळतय बरं का सगळं? तू तपरे बस. दादा तू शांत. हे बघ, आता जग बदललंय. अरे म्हणजे पूर्वी कसं निमित्त असलं तरच आपण नातेवाईकांकडे जायचो. आता तसं काही नाही, जाऊ शकतो आपण. अरे बघ, तुम्हाला काही सांगू नको. जग कसं आहे कसं नाही हे मला चांगलं माहिती आहे. फक्त आपल्यापैकी कोणीही इतक्यात मीराकडे जाणार नाही. दादा माझं ऐकतो पूर्ण. अरे ते मॉडर्न विचारांची लोक आहेत. आपण त्यांच्याकडे गेलो तर काही वाईट नाही वाटणार त्यांना. काय सांगतो ते ऐका. ती मंडळी नवीन आहेत. त्यांच्या पद्धती नीटच्या माहीत नाहीत आपल्याला. तर जरा वेळ जाऊ दे, मग बघू पुढे काय करायचं ते.